हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। बुलढाणा दुधाचा दर हा पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे दुधाला 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात चक्क अंगावर दूध ओतून घेतले। स्वतः स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाने आंघोळ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे। स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांनी आज राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे। यावेळी गायीच्या दुधासाठी पुढील 3 महिन्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान जमा करावे। केंद्र सरकारने 23 जूनला 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा। केंद्र सरकारने 30,000 टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा आणि निर्यात अनुदान प्रति किलो 30 रुपये देण्यात यावे आणि दूध पावडर, तूप बटर आणि इतर दुग्धजन्य पदार्थावरील GST पूर्णपणे रद्द करावा, या मागण्या करण्यात आल्या। कार्यकर्त्यांनी हातात दुधाच्या कॅन घेऊन रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणाबाजी केली, त्यानंतर चक्क दुधाने आंघोळ केल्या। आज पाण्याच्या बाटलीचा मिनरल वॉटरचा भाव हा 25 रुपये लिटर आहे आणि गायीच्या दुधाला भाव मात्र 18 ते 17 रुपये आहे। ही परिस्थिती आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे। केंद्र आणि राज्य सरकारचं कुठल्याही पद्धतीचं दूध उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष नाही। उलट पक्षी केंद्र सरकारनं दूध पावडर आयातीचा 23 जूनला निर्णय घेतला आणि आपल्या शेतकऱ्याला मारण्याचं काम केलेलं आहे। आज राज्यामध्ये 50 लाख लिटर दूध रोजचं अतिरिक्त आहे। या दुधाची भुकटी पावडर करून या भुकटी पावडरला प्रति किलो 30 रुपये अनुदान सरकारनं केंद्र सरकारनं दिलं पाहिजे आणि दुग्धजन्य पदार्थावरचा GST रद्द झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि राज्य सरकारनं प्रामुख्यानं प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान दूध उत्पादकांना दिलं पाहिजे आणि जर या सरकारनं दिलं नाही तर दूध धंदा पूर्णपणे कोलमडणार आहे। आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांनी जे काय आज लाक्षणिक बेमुदत आंदोलन पुकारलं त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज बुलढाण्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दुधाने आंघोळी केलेल्या आहेत। एरवी आम्ही पाण्याने आंघोळी करतोच, आता आम्ही रोज जरी दुधाने आंघोळी केली तरी ते आम्हाला परवडतील, म्हणून आम्ही दुधाने आंघोळ करून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवलेला आहे। सरकारने तातडीनं दूध उत्पादकांना जर का अनुदान दिलं नाही तर 2 वर्षापूर्वी जसं संपूर्ण राज्यामध्ये 1 थेंब सुद्धा दूध आम्ही वाहतूक होऊ दिली नाही तशा पद्धतीनं बेमुदत आम्ही दूध बंद आंदोलन करू आणि केंद्र देश पातळीवर सुद्धा हे आंदोलन अतिशय ताकदीनं मोठं होईल। केंद्र आणि राज्य सरकारला याची किंमत चुकवावी लागेल। सरकारने वेळीच दूध उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे, आमची मागणी आहे। या अनोख्या आंदोलनानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। त्यानंतर हिंदू स्मशानभूमीजवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना दूध वाटप करण्यात आले। या आंदोलनात राणा चंदन, शेख रफीक शेख, करीम आकाश माळोदे, दत्ता झेवघाले, अमोल मोरे, निलेश राजपूत, गोपाल जोशी, हरी उंबरहंडे, अमोल बाहेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी फारुख शेख, बुलढाणा।